जून जुलै महिना म्हटलं की मान्सून सेलचा धमाका आपल्याला सगळीकडे दिसून येतो. सगळ्या दुकानांवर आपल्याला मान्सून सेलच्या पाट्या लागलेल्या दिसतात. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे हे सेल लागण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि तसंही आपल्याला बाहेर पडायचं नाही आहे, त्यामुळे असे सेल लागले तर आपल्याला तिथे जाणं टाळायचं आहे. मग करायचं काय, ह्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही घरात बसून तुमची शॉपिंग मान्सूनची करू शकता, अर्थात ऑनलाईन शॉपिंग. तुम्ही घरातील सुरक्षित वातावरणात राहून ही सगळी शॉपिंग करू शकता. आपलं कॉम्प्युटर उघडायचं आहे त्यासाठी आणि ई कॉमर्स साईट्स आणि फेमस ऑनलाईन शॉपिंगच्या साईट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही हे सगळं ऑनलाईन शॉपिंग करू शकता. अर्थात ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला काळजी देखील तेवढीच घ्यावी लागते. मात्र ऑनलाईन खरेदी करताना आपली फसवणूक टाळण्यासाठी आपणच आपली काळजी घ्यायला हवी. यासाठी मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत, त्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना नक्कीच लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे शॉपिंग साईट्सवरती भरपूर ऑफर्स असतात. वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन या सगळ्या ऑफर्स तुम्ही शोधून काढा. आणि ॲपवरच्या खरेदीवरती जर तुम्हाला जास्त तुम्हाला सूट मिळत असेल तर स्मार्टफोनवरती शॉपिंग करणं तुम्ही योग्य ठरवा. त्याचबरोबर कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय प्रत्येक वेळेला निवडा. ऑनलाईन शॉपिंग करताना डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर त्यासाठी काळजी घ्या. तुमची वेबसाईट ज्या वेबसाईटवरनं तुम्ही शॉपिंग करताय ती योग्य आहे ना ह्याची खात्री करून घ्या. एखादी वस्तू ऑनलाईन चांगली वाटत असली तर प्रत्यक्षात ती तशी असेलच असं नाही. कपडे खरेदी करताना बऱ्याच वेळेला साईजचा प्रॉब्लेम होतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये फॉल्ट आहे. अशा वेळेला तुम्हाला रिटर्न पॉलिसीबद्दल माहीत असणं फारच गरजेचं आहे. ऑनलाईन खरेदी केलेली वस्तू आवडली नाही तर त्यांना लगेच तुम्ही परत देखील देऊ शकता. परंतु एखादी जर अशी बेस्ट अशी वस्तू तुम्हाला आवडली तर ती लगेच खरेदी करा. आणि अशा प्रकारे मान्सून खरेदी तुम्ही घरातच बसून सुरक्षित वातावरणामध्ये करा आणि ऑनलाईन शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.